नमस्कार मित्रांनो, नरसिंगे ईश्वर सेवा मी आरोग्यदूत्या चॅनलमध्ये मी अक्षया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर आता नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार खूप महत्त्वाचा टॉपिक, जो GNM ANM ह्या दोन्ही स्टुडंटसाठी, GNM फर्स्ट इयर म्हणजे आणि ANMच्या नर्सिंग स्टुडंटसाठी फर्स्ट इयरच्या इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे आजचा. मासिक पाळीचे चक्र, ज्यांना जर क्वेश्चन विचारला जातो मेन्स्ट्रुअल सायकल ते एक्सप्लेन करा, तर आपल्याला जर लिहायचं असेल तर कसं लिहायचं, त्याची व्याख्या आणि त्याच्या फेजेस आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ठीक आहे, तर जास्त वेळ घेणार नाही, व्हिडिओला लगेच सुरुवात करणार आहे. तर आपण आता बघणार आहोत मेन्स्ट्रुअल सायकल, तर मासिक पाळीचे चक्र व्याख्या आपण बघूया. मासिक पाळीचे चक्राच्या मेन्स्ट्रुअल सायकलची, तर मासिक पाळी ही प्रत्येक महिन्याला 28 ते 30 दिवसांनी येते. या काळात जननेंद्रियात काही बदल क्रमाने घडत असतात, म्हणून त्याला मासिक पाळीचे चक्र असे म्हणतात. मासिक पाळीचे चक्र म्हणजे काय, मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजे, तर मासिक पाळी ही प्रत्येक महिन्याला 28 ते 30 दिवसांनी येते. काही लोकांना पुढे मागे 25 ते 28 दिवस अशीही होऊ शकते, तर ते नॉर्मल आहे. तर 30 दिवसांनी त्या काळात जननेंद्रियामध्ये काही बदल क्रमाने घडत असतात, म्हणून त्याला मासिक पाळीचे चक्र असे म्हणतात. तर मासिक पाळीची नुसती व्याख्या काय आहे, नुसत्या मासिक पाळीची, तर गर्भधारणा झाली नाही तर स्त्रीबीज मरून गेल्यामुळे प्रोजेस्ट्रॉनची निर्मिती थांबते. गर्भधारणा प्रेग्नन्सी राहिली नाही तर स्त्रीबीज मरून गेल्यामुळे प्रोजेस्ट्रॉनची निर्मिती थांबते, प्रोजेस्ट्रॉन निर्माण होणं बंद होतं. त्याचे रक्ताचे प्रमाण कमी झाल्यामुळे, म्हणजे प्रोजेस्ट्रॉनचं प्रमाण रक्तामध्ये कमी झाल्यामुळे एंडोमेट्रियम फाटते. जे एंडोमेट्रियम म्हणजे गर्भपेशीमध्ये जो असणारा आतला पदर आहे तो फाटून जातो. त्याच्यामध्येच म्हणजे एक असं म्हणतात ना, खूप छान मऊ असा हे तयार होतो, लेअर तयार होतो, तर तो फाटून जातो प्रोजेस्ट्रॉनचं प्रमाण कमी झाल्यामुळे. त्याचे तुकडे तुकडे होतात व त्या ठिकाणी रक्तस्राव होतो, म्हणजे ब्लिडिंग होतं. हा रक्तस्राव एंडोमेट्रियमचे तुकडे योनीद्वारे बाहेर टाकले जातात, यालाच मासिक पाळी आली असं म्हणतात. तर तुम्हाला मेन्स्ट्रुअल सायकल लिहायचं आहे, मासिक पाळीची व्याख्या पाहिजे, म्हणून मी तुम्हाला काय लिहू शकता त्याच्यासाठी ही व्याख्या किंवा डेफिनेशन ही केलेली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं आहे, अर्धवट बघू नका. तर आता मासिक पाळीच्या चक्राबद्दल थोडक्यात माहिती बघूया. तर पहिलं आहे 13 ते 16 वर्षे मासिक पाळी सुरू होते. हल्ली मुलींना लवकर 10, 11, 12 वर्षाने सुरू झाली, पण पहिले 13-14 वर्षे मासिक पाळी सुरू व्हायची, 13 ते 16 वर्ष. मासिक पाळी ही ओव्ह्युलेशननंतर 14व्या दिवशी येते. मासिक पाळी एक ओव्ह्युलेशनचं जे टायमिंग आहे, म्हणजे ते 13-14 दिवसापासून 18 दिवसापर्यंत काही लोकांचं असू शकतं, पण ओव्ह्युलेशन 14व्या दिवशी, म्हणजे त्या 13 ते किंवा 14 ते 18 या दिवसापर्यंत काही लोकांना होऊ शकतं. काही लोकांचं प्रत्येक स्त्रीला किंवा प्रत्येक वुमनला 14व्या दिवशी ओव्ह्युलेशन होईल असं नाही आहे. म्हणजे टायमिंग प्रत्येकाचे वेगवेगळे असतात. तर मासिक पाळी ओव्ह्युलेशननंतर 14व्या दिवशी येते. तर सर्वसाधारणपणे म्हणजे ह्युमन लेडीजला 100 ते 200 मिली जे ब्लड आहे शरीरातून बाहेर टाकले जाते. स्त्रियांना रक्तक्षय होण्याचे महत्त्वाचे कारण आहे. जर रक्तक्षय नुसतं पिरियडचं ब्लड गेलं म्हणून रक्तक्षय होत नाही, तर त्याच्यासाठी आपण हेल्दी फूड खात नाही, म्हणजे प्रोटीन, आयन, कॅल्शियम असलेलं म्हणजे आयन जे ज्याच्यामध्ये हे असतील ते जे पदार्थ किंवा अन्न आपण घेत नाही किंवा हेल्दी फूड नाही, त्यामुळे रक्तक्षय होऊ शकतो. अनेमिया त्याला आपण बोलतो. नुसतं साधं जेवण घेतल्यानं आपलं ब्लड शरीरामध्ये वाढ होत नाही, रक्त वाढ होत नाही, HbA प्रमाण कमी होतं. पण तुम्ही हेल्दी फूड घेतलं तर ब्लड अनेमिया सगळ्यांनाच होतं असं नाही, पण होऊ शकतं. कारण नुसतं 100 ते 200 म्हणजे 200 ml ब्लड नुसतं ब्लिडिंग वाटे जर जाईल तर आपल्याला रक्तक्षय होण्याचं महत्त्वाचं कारण. पण त्याच्यासाठी हा सगळ्यांना पाळीमध्ये रक्तक्षय होईल असं नाही, कारण त्याला हेल्दी फूड खाणाऱ्या लोकांना अनेमिया होत नाही, हे लक्षात घ्यायचं. तर मासिक पाळीचे चक्राच्या फेज आहेत. तर पहिली आपण फेज बघणार रक्तस्रावाची अवस्था, ज्याला मेन्स्ट्रुअल फेज असं म्हणतात. पहिली अवस्था, या अवस्थेमध्ये काय होतं, तर स्त्रीच्या योनी मार्गातून म्हणजे वजानातून रक्तस्राव होतो. ही अवस्था सुमारे 4 दिवसांची असते. पहिले 2 दिवस जास्त रक्तस्राव होतो, नंतरच्या 2 दिवसात या रक्तस्रावाचे प्रमाण कमी होते व नंतर रक्तस्राव थांबतं. या अवस्थेमध्ये काय होतं, स्त्रीच्या वजानामधून म्हणजे योनी मार्गामधून ब्लिडिंग होत असतं. पहिले 2 दिवस जास्त रक्तस्राव होतो, नंतरच्या 2 दिवसात या रक्तस्रावाचं प्रमाण कमी होत जातं. त्याच्यानंतर दुसरी आहे रिजनरेटिव्ह फेज. तर ही रिजनरेटिव्ह
तर ही अवस्था 2 दिवसाची असते. मासिक पाळीचा रक्त थांबल्यानंतर ह्या अवस्थेला सुरुवात होते. ह्या अवस्थेत काय होतं, शिल्लक राहिले जे स्ट्रोम मसल्स आणि ग्रंथींची वाढ होऊन होऊ लागते. म्हणजे ह्या अवस्थेमध्ये काय होतं, ही अवस्था 2 दिवसांची असते. मासिक पाळीचा जो ब्लिडिंग जी थांबते 4 दिवसानंतर, त्याच्यानंतर रक्त थांबल्यानंतर या अवस्थेला सुरू होते. या अवस्थेत काय होतं, शिल्लक राहिले जे स्ट्रोम मसल्स आणि ग्रंथीची वाढ होऊन लागते. आणि फाटलेले जे एंडोमेट्रियल मसल, जे मगाशी सांगितलं तुम्हाला गर्भपिशीतला आतलावर आवरण किंवा ज्याला पदर म्हणतात गर्भपिशीचा, तो सांधले जाते. जखम भरून येण्याच्या क्रियेप्रमाणे ही क्रिया होऊन 2 दिवसात एंडोमेट्रियमचा पातळ पापुदा तयार होऊन ओरीमध्ये इस्ट्रोजनची निर्मिती होतो. त्यामुळे ही अवस्था घडून येते. त्यामध्ये काय होतं, जेव्हा जखम भरून येण्याची जी क्रिया असते, तर त्याच्यामध्ये काय होतं, जखम भरून येण्याच्या क्रियेप्रमाणे ही क्रिया घडत येते. आणि मग काय होतं, आतला जो गर्भपेशीचा आतला पदर असतो, एंडोमेट्रियम ज्याला म्हणतात, तो पातळ पापुदा तयार होतो आणि ओरीमध्ये इस्ट्रोजनची निर्मिती होते. त्यामुळे ही अवस्था रिजनरेटिव्ह फेजची घडून येते. त्याच्यानंतर आहे तिसरा आहे विकास अवस्था, प्रॉलिफरेटिव्ह फेज आहे. प्रॉलिफरेटिव्ह फेज ही तिसरी अवस्था आहे. तर ही अवस्था कशी आहे, रिजनरेटिव्ह फेजनंतर सुरू होते. ही अवस्था कशी होते, रिजनरेटिव्ह फेजनंतर सुरू होते. ही ती ओव्हुलेशनपर्यंत सुरूच असते. ही अवस्था कशी असते, रिजनरेटिव्ह फेजनंतर सुरू होते. ही अवस्था रिजनरेटिव्ह फेजनंतर सुरू झाल्यानंतर ती ओव्हुलेशनपर्यंत सुरूच असते. म्हणजे जवळजवळ ती 8 दिवसांची असते. या अवस्थेमध्ये एंडोमेट्रियमची जाडी वाढते, तेथे रक्तवाहिन्यांची ग्रंथींची संख्या वाढून ही अवस्था एंडोमेट्रियमची काय होता, जवळजवळ 8 दिवसांची असते. ओव्हुलेशन सुरू झाल्यानंतर पॉलिफरेटिव्हची फेज किती दिवसांची असते, 8 दिवसांची. या अवस्थेमध्ये एंडोमेट्रियमची जाडी वाढते, येथे रक्तवाहिन्यांची किंवा तिथल्या रक्तवाहिन्यांच्या ग्रंथींची संख्या वाढून फलित बीजाच्या म्हणजे ओवाच्या, जो ओवम असतो, त्याच्या आगमनाची तयारी पूर्ण होते. पिट्युटरी म्हणजे ग्रंथी आहेत किंवा ग्लँड आहेत, पिट्युटरी ग्लँड, त्याच्या फॉलिकल स्टिम्युलेंटचा हार्मोन्सवर परिणाम होऊन ओवरीओ होऊन वाढत्या प्रमाणात इस्ट्रोजनची निर्मिती होते. त्यामुळे ही अवस्था घडून येते. ही अवस्था काय, तर ही अवस्था रिजनरेटिव्ह फेजनंतर सुरू होते. ती ओव्हुलेशनपासून सुरूच असते. ही अवस्था रिजनरेटिव्ह फेजनंतर सुरू, ती ओव्हुलेशनपर्यंत, जेव्हापर्यंत ओव्हुलेशन होणार आहे तेव्हापर्यंत सुरू असते. म्हणजे जवळजवळ ती 8 दिवसांची असते. या अवस्थेत एंडोमेट्रियमची म्हणजे जो गर्भपिशीतला आतला पदर आहे, त्याची जाडी वाढते, तेथे रक्तवाहिन्यांची व ग्रंथींची संख्या वाढून जे फलित बीज असं म्हणजे ओवा असतो, त्याच्या आगमनाची तयारी पूर्ण होते. पिट्युटरी ग्रंथीच्या ग्लँड आहे, त्या ग्रंथीच्या फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोनचा परिणाम ओवरीवर होऊन वाढत्या प्रमाणात इस्ट्रोजनची निर्मिती होते. त्यामुळे ही अवस्था घडून येते. इस्ट्रोजन म्हणजे ई टू, इस्ट्रोजनला शॉर्टमध्ये ई2 बोलतात. तर त्याचं प्रमाण म्हणजे ओवरीवर होऊन त्यामुळे होतं, त्यामुळे ही अवस्था घडून येते. त्याच्यानंतर ओव्हुलेशन खूप महत्त्वाचा टप्पा आहे, महत्त्वाचा चौथा स्टेज आहे मासिक पाळीमधली, तर ओव्हुलेशन आहे. तर ओव्हुलेशन म्हणजे काय, तर ओवरीमधील एक ग्राफियन फॉलिकल पक्व होऊन ओवरी असतात, ओवरीमध्ये फॉलिकल्स रेडी होतात. राईट ओवरी, लेफ्ट ओवरी अशा 2 ओवरीज असतात, राईट अशा असतात आणि लेफ्ट ओवरी अशा. तर इथे काय होतं, तर त्याच्यामध्ये ओवरीमध्ये फॉलिकल्स तयार होतात. ओवरीमध्ये काय होतं, ग्राफियन फॉलिकल्स पक्व होऊन पृष्ठभागावर येते व तिथे फुटून परिपक्व स्त्रीबीज असतं. म्हणजे स्त्रीबीज परिपक्व म्हणजे पूर्ण जे हे आहे, ओवम आहे, परिपक्व झाले ते बाहेर पडतं ओवरीमधून, ओवरीच्या फॉलिकसमधून. फॉलिकस तयार होतं ओवरीमध्ये आणि ओवरीमधून जो हे असतो, ओवा असतो, तो बाहेर पडतो. त्याला ओव्हुलेशन असं म्हणतात. म्हणजे काय आलं, त्याला अंडा, आपण अंडाही असं म्हणू शकतो, एग्स म्हणू शकतो त्याला. तर ह्यालाच ओव्हुलेशन किंवा ओवा असं म्हणतात, त्याला खूप नावं आहेत. परिस्त्रीबीज बाहेर पडते, त्यालाच ओव्हुलेशन असं म्हणतात. पुढची पाळी येण्या अगोदर 14व्या दिवशी ओव्हुलेशन होते. पुढची पाळी जेव्हा आपल्या 14व्या दिवसानंतर, मग आज जर समजा ओव्हुलेशन झाले तर त्याच्यानंतर 14 दिवसांनी पाळी येते. तर ओवरीमधील शॉर्टमध्ये सांगते तुम्हाला, खूप डिफिकल्ट होईल. तर ओवरीमधील ग्राफियन फॉलिकल असतं, 2 ओवरी असतात, राईट लेफ्ट ओवरी, त्याच्यातले त्याच्यामध्ये एक फॉलिकल तयार होतं. फॉलिकलमधून तयार झालेलं जे परिपक्व आहे, मॅच्युअर झालेलं जे फॉलिकस म्हणजे फॉलिकस रेडी झाल्यानंतर मॅच्युअर जे ओवा किंवा ओम असं म्हणतो, ते बाहेर पडतं. ते बाहेर पडल्यानंतर त्याला म्हणजे बाहेर पडतं, त्याला त्या क्रियेला ओव्हुलेशन असं म्हणतात. तर त्याच्यानंतर आहे श्रावी अवस्था, सिक्रिटरी फेज, यालाच आपण श्रवण अवस्था असं म्हणतो. ही अवस्था मासिक पाळीच्या आधी असते, म्हणून ह्याला प्रीमेन्स्ट्रुअल फेज असंही म्हटलं जातं. या अवस्थेमध्ये काय होतं, तर एंडोमेट्रियमची जाडी आणखीनच वाढते, म्युकस ग्रंथींची वाढ जास्त प्रमाणात होऊन म्युकस स्रावांचे प्रमाणही वाढते व त्यामुळे फलित बीज जे ओवा असतं ते रुजण्यासाठी फलित बीज म्हणजे हे झालेलं, समजा स्पर्म आणि ओवाचं जर मिलन झालं तर जे फलित झालेलं बीज आहे
ते रुजण्यासाठी जणू मऊ व लुसलुशीत अशी शय्या तयार होते. तर ही सिक्रिटरी फेज आहे. त्यामध्ये काय होतं म्हणजे ते जे तयार झालेलं जे हे असतं मिलन झालेलं श्रीफलित बीज ते तयार म्हणजे त्या आतमध्ये गर्भपेशीच्या आतल्या पदरामध्ये व्यवस्थित राहण्यासाठी त्याच्यासाठी छानपैकी अशी मऊ गादी तयार केलेली असते किंवा सुंदर शया तयार केलेली असते असं आपण थोडक्यात म्हणतो. त्याला सिक्रेटरी फेज असं म्हणतात. यामध्ये काय म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे याला श्रवण अवस्था असं म्हणतात. ही अवस्था मासिक पाळीच्या आधी असते म्हणून याला प्रीमेच्युअर फेज असे म्हणतात. तरी आपल्या कालामध्ये ओव्हुलेशनमध्ये जर लैंगिक संबंध आले अनमॅरिड मुलींचा प्रश्न नसतो. जे मॅरिड असतात त्याच्यामध्ये लैंगिक संबंध आले कपल्स असतात लैंगिक संबंध आले स्पर्म आणि ओवाचं मिलन होतं बेसिकली सांगायचं तर त्याच्यापासून बेबी तयार होतं ते मग गर्भपेशीच्या आतल्या पदरामध्ये त्याची वाढ होते हे लक्षात घ्यायचं आहे तुम्ही. तर एंडोमेट्रियमची जाडी आणखीनच वाढते. म्युकस ग्रंथीची जाडी जास्त म्हणजे वाढ आहे ती जास्त प्रमाणात होऊन म्युकस स्रावांचे प्रमाण वाढते व त्यामुळे फलित बीज रुजण्यासाठी मी आता सांगितलं त्याप्रमाणे मऊ लुसलुसीत अशी शय्या किंवा गादी तयार होते. ह्याला सिक्रेटरी फ्रेज असे म्हणतात. तर तुम्ही बघू शकता. एक मिनटं आपण हे बघूया आधी. आणि एक त्याच्यामध्ये एक रक्तस्रावी अवस्था मेन्स्ट्रुअल म्हणजे रक्तस्रावाची अवस्था असते. हे तुम्हाला ॲड करायची गरज नाही पण तुम्हाला माहिती आहे म्हणून सांगते. तर गर्भधारणा झाली नाही ओवा आणि स्पर्मचं जर मिलन झालं नाही शुक्रजंतू स्पर्म म्हणजे तर याचं जर स्त्री मिलन झालं नाही तर गर्भधारणा झाली नाही मग त्याच्यापासून बेबी तयार होतं. तर गर्भधारणा झाली नाही किंवा स्त्रीबीज मरून गेल्यामुळे प्रोजेस्ट्रॉनची निर्मिती थांबते. मग काय होतं स्त्रीबीज असतं ते ओवानंतर डेथ होऊन जातं. तर मरून गेल्यामुळे काय होतं प्रोजेस्ट्रॉनची निर्मिती थांबते. त्याचे मग गर्भ रक्तातील प्रमाण कमी झाल्यामुळे एंडोमेट्रियम फाटतं. त्याचे तुकडे तुकडे होतात व त्या ठिकाणी रक्तस्राव होतं. म्हणजे काय आता तिथे स्त्रीबीज नाही आहे काही नाही आहे तर मग ते गर्भपेशीतला आतल्या जो आवरण असतो तो पुन्हा म्हणजे काय गरज नाही आहे त्याची ओवा तो मरून गेल्या मग प्रोजेस्ट्रॉन जो असतो हार्मोन्स त्याची निर्मिती आपोआप थांबते. त्यामुळे काय म्हटलं होतं एंडोमेट्रियम असं ते फाटून जाते. त्याचे तुकडे तुकडे होतात व त्या ठिकाणी रक्तस्राव होतो. या रक्तस्राव व एंडोमेट्रियमचे तुकडे जे योनीमार्गे म्हणजे वजनामार्फत जे बाहेर टाकले जाते याला मासिक पाळी आले असं म्हणतात. तर आता आपल्या हार्मोन्स आणि मासिक पाळीचा गरोदरपणाशी काय संबंध आहे ते आपण थोडक्यात बघूया. ते फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोनचं उरीवर उत्तेजित करतो. म्हणजे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन्स आहे ना तो उरीच उत्तेजित करतो. समजलं का हार्मोन. त्याच्यानंतर ओवरी इस्ट्रोजन या स्रावाची निर्मिती करतं. फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन्स काय करतो ओवरीज उत्तेजित करतो. मग काय होतं ओवरी इस्ट्रोजन या स्रावाची निर्मिती करते. इस्ट्रोजन पिच्युटरी ज्या ग्रंथी आहेत ग्लँड आहेत उत्तेजित होऊन फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन्स. तुम्हाला हा चार्ट लिहायची गरज नाही आहे पण जनरल तुम्हाला माहिती पाहिजे म्हणून मी सांगते. तर इस्ट्रोजन काय करतो पिच्युटरी ज्या ग्रंथी असतात ते उत्तेजन होऊन फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन्स व ल्युटिनायझिंग हार्मोन्स स्रवते. इस्ट्रोजन काय करतं पिच्युटरी नंतर ओवरी या दोन्ही हार्मोनमुळे एफ एस एच आणि एल एच उत्तेजित होऊन जास्त इस्ट्रोजन होते. ओवरी काय होतं या हार्मोनमुळे काय होतं जास्त उत्तेजित होतात त्यामुळे काय होतं जास्त इस्ट्रोजन होते. जास्त इस्ट्रोजन सवल्यामुळे काय होतं सिक्रेट झाल्यामुळे एफ एस एच एल एच जास्त स्रवतं. परिणामी बीजोत्सर्ग म्हणजे ओव्हुलेशन होतं आणि मग कॉर्पस ल्युटियन तयार होऊन त्यामधून प्रोजेस्ट्रॉन आणि इस्ट्रोजन सवतं. मग कॉर्पस ल्युटियन तयार होऊन त्यामधून प्रोजेस्ट्रॉन आणि इस्ट्रोजन सवतं. दोन्हीचे प्रमाण वाढल्यानंतर एल एच व एफ एच सवणे थांबते. मग दोन्हीचं प्रमाण वाढल्यानंतर प्रोजेस्ट्रॉन मग काय होतं या एल एच आणि एफ एच सवणे काय होतं थांबतं. तर आता ह्याचे शरीर संबंध जर आला तर काय होतं मग घटना घडतात. शरीर संबंध आला तर ओव्हुल फर्टिलायझेशन होतं बीज फलित होतं फलित बीज रुजतं म्हणजे इम्प्लांटेशन होतं. कोरियने गोनाडोट्रॉफिक जो हार्मोन आहे कार्पस ल्युटिंग आकुचनास प्रतिबंध करतो. वारेमार्फत स्राव निर्मिती सुरू होते. बाईचे गरोदरपण वाढीस लागते. जर शरीर संबंध नाही आला तर बीज फलित होत नाही फर्टिलायझेशन होत नाही ते बीज फलित होऊन ते मरून जातं. कॉर्पस ल्युटियन जे आहे ते आकुचन पावतं. इस्ट्रोजन व प्रोजेस्ट्रॉनची रक्तातील पातळी एकदम कमी होते. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे इस्ट्रोजन व प्रोजेस्ट्रॉनची रक्तातील पातळी कमी झाल्यामुळे काय होतं एंडोमेट्रियमचे तुकडे फाटतात. एंडोमेट्रियम फाटतं त्याचे तुकडे तुकडे होऊन मासिक पाळी सुरू होते. तर अशा प्रकारे मासिक पाळीचे चक्र आहे. तुम्हाला जास्त माहिती पाहिजे म्हणून मी हा चार्ट दिला. तर तुम्हाला काय करायचं माहिती आहे सॉरी मासिक पाळीची व्याख्या लिहायची आहे. एक दोन तीन चार एवढं लिहायचं आहे
अवस्था. मी आप तुम्हाला नॉलेज पाहिजे म्हणून सांगितलं. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.